लागतं आपल्याला 31st लागलं आहे काय? ओ वाव ग्रेट, 30 तारीख रे बाबा, दुधाची गाडी आली. अरे दुधाची नाही, दारूची गाडी पाठवा, लोक लाईन लावतील. तर हे बघा, समोर मस्त असं ख्रिसमस ट्री बनवलंय निखिल सर. ओ भाई, तो बड़ा हो गया भाई तेरा. अरे फोटो ले तो भाई. आणि मला तुमच्यासोबत सेल्फी घ्यायची आहे, प्लीज दादा भेटा ना. तर हे आहेत प्रदीप विचारे. नितीन, मी तुझा खूप मोठा फॅन झालो आहे, तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. माझ्या मागे पाहू शकता मी आहे एका मंदिरामध्ये आणि इथेच आपण पार्ट टाइम आपलं काम करतो. आणि आज आहे वर्षाचा शेवटून दुसरा दिवस, आज आहे 30 डिसेंबर. आणि या मंदिरमध्ये 24 ते 31 डिसेंबर असा भागवद्गीतेचा सप्ताह होता आणि आज त्याचा 7वा दिवस होता आणि उद्या आहे हवन 31 तारखेला. तर आज मस्त भजन वगैरे ऐकलं मी इकडे, तर सप्ताह वगैरे व्यवस्थित झालेला आहे. तर या व्हिडिओमार्फत मी थोडंसं दर्शन तुम्हाला देवाचं देतो. जेवूया आणि जेवल्यानंतर थोडीशी मोटो व्लॉगिंग करत आपल्या कॉलेजचे मित्र भेटणार आहेत. तर याच व्हिडिओमध्ये कॉलेजच्या मित्रांना सुद्धा भेटवणार आहे मी तुम्हाला. आणि अन्वीला येऊन मी मित्रांना भेटायला जाणार आहे आणि थोडासा डिनरचा प्लॅन आहे. तर आता मंदिरामधून घेऊया जय श्री कृष्ण आणि तुम्हाला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर असं हे संपूर्ण मंदिर आहे आणि इथे संपूर्ण असा कार्यक्रम होता. आता साऊंड वगैरे सगळा बंद झालेला आहे आणि इथे श्रीकृष्णाच्या अवताराचा एक फोटो आहे. तर इथेच ते महाराज बसून सगळे गीता वगैरे सांगायचे आणि इथे सगळे देव आहेत रचलेले आणि इथे सगळी वादन मंडळी बसायची. त्याच्यानंतर इथे सगळा कार्यक्रम होता. तर मस्त असा कार्यक्रम संपलेला आहे. तर चला, फायनल आपलं जेवण वगैरे झालं आहे आणि समोर बघू शकता मम्मी आणि सोनू आईस्क्रीम फालुदा खात आहेत. आणि हा मंदिरचा मागचा भाग आहे आणि इथे सगळी मंडळी जेवत आहेत आणि आपल्याला जायचं आहे आता गोराईला. निखिल सर, ओ भाई, तो बड़ा हो गया भाई तेरा. अरे फोटो ले दो भाई. नहीं नहीं, क्या बोल रहे हो? बस बस ठीक है. बहुत अच्छा किया गणपति का, एक्सलेंट किया. वो लड़की लेके आया था ना, मामी मामी बोलता है, बहुत अच्छा किया राहुल. हाँ राहुल राहुल, हाँ बहुत मस्त किया, इतना एंजॉय किया था ये गणपति में. नहीं, वो मेरा भाई जैसा ही है. हाँ बहुत मजा किया तेरे मेरा भाई, वो तो अभी बड़ा हो गया भाई. अरे नहीं, अभी वीडियो में आपका भी आएगा. चल देख, चलो चलो जय श्री कृष्ण. तर अशी आपली प्रेम मंडळी आहेत आणि खूप असं प्रेम मला ह्यांच्याकडून सुद्धा भेटत असतं. आणि जसं की माहिती आहे तुमचा भाऊ ऑलराऊंडर आहेत. आधी हा रस्ता क्लिअर करूया. ओके, आता ट्रॅफिक नाही आहे. तर या मंदिरच्या इथे जी सोसायटी आहे ना, त्यांचा गणपती आपण वाजवायचो. तर 5-6 वर्ष गणपती वाजवला, कमिटी चेंज झाल्यानंतर सगळंच चेंज झालं. तर आता आपण चाललो आहोत गोराईला. गोराईला कॉलेजची मंडळी भेटली आहेत आणि बरंच आम्ही तब्बल 4-5 वर्षाने भेटणार आहोत. तर त्यांनासुद्धा भेटवतो. तर आत्ताच ग्रुपवर फोटो आलेत, सगळे भेटलेत. वी आर मिसिंग, वी आर मिसिंग चालू आहे.
तर जिगरने प्लॅन केलं आहे आणि जिगरचं प्लॅनिंग छान असतं, पण कधी बऱ्याच वेळा ते फेल होतं कारण सगळ्यांनाच टाईम नाही भेटत. आणि जिगरचा बड्डे क्रिसमसला असतो, प्रॉपर क्रिसमसला, त्यामुळे एक दोन वेळा आम्ही त्याचा बड्डे पण सेलिब्रेट त्यानिमित्ताने सुद्धा भेटलेलो आहे. आणि आता जो एरिया आहे ना तो ऑर्लेम एरिया आहे, इथे सगळे जास्त करून ख्रिश्चन लोक जास्त राहतात. तर तुम्हाला आता पुढे लाइटिंग वगैरे मस्त बघायला मिळेल. बघा इथे पण केलेली आहे, सगळं चांदण्या लावल्यात, ब्लू 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 ब्लू. तर आता इथे उजव्या साईडला ना एक मस्त असं ट्री बनवलेलं आहे, क्रिसमस ट्री, एक नंबर भारी, त्याचा व्हिडिओ करू आपण. तर हे बघा समोर मस्त असं क्रिसमस ट्री बनवलंय, क्या बात. आणि स्पेशल थँक्स टू असलम शेख असं लिहिलेलं आहे इथे, कारण त्यांनी सगळं इनिशिएटिव्ह घेऊन बनवलं आहे संपूर्ण एरिया. आता झाला लफडा सगळीकडे, झालंय ट्रॅफिक. आणि आज आहे 30 तारीख, सगळे चाललेत पार्टीला. आणि त्याच्यात प्लस पॉईंट म्हणजे आज आहे सॅटरडे, तर मी एक शॉर्टकट मारतोय, बघूया आपण बाहेर निघतोय का. ही पण आपली धूम बाईक पेक्षा काय कमी नाही समजे क्या पब्लिक. लाइटिंग देखो, लाइटिंग मैं इसके लिए मोटो ब्लॉक कर रहा हूँ. जिधर जिधर लाइटिंग रोशनाई दिखेगा मैं तुमको दिखाएगा. तुम देखने का, घर पे बैठ के एंजॉय करने का, अपना ब्लॉग कैसा लग रहा है बताने का. अभी मैं शॉर्टकट मार रहा हूँ और बाहर जाके मिलता हूँ. मैं फंस गया या निकल गया वो आपको ये रोड के एंड में बता दूँगा. कुठल्या कुठल्या नाल्यावरून जातो रे बाबा मी, क्या क्या करना पड़ता है रे देवा. ओय बाबा ध्यान किधर हे बाबा, ध्यान किधर हे लागते. वाकडं तिकडं चालवत एकदा आता पोचलो मी लिंक रोडला. 20-25 मिनिट बच गया आहे आपला. चला 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 घालून टाकली म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसत आहे. क्रॉस करायचाच म्हणजे मोठा प्रश्न. ओ पाहू चला बाबा, निघालो निघालो निघालो. आज 30 तारीख आहे रे बाबा, दुधाची गाडी आली. अरे दुधाची नाही, दारूची गाडी पाठवा, लोक लाईन लावतील. आपल्या गाडीचं सर्व्हिसिंग केल्यापासून ना रुस्तम अशी स्मूथली झाप झूप झाप झूप, मजा येते चालवायला. फुल नवीन फील आलंय, फुल नवीन फील. त्या बाद झोमॅटो वाला भाय मी इलेक्ट्रिक स्कूटर पे घुमरेला आहे. ओ तो फायनली आपण आता पोचलोय गुराईला. आणि आता अन्वी श्वेताकडे गेले, ती येते, तिला घेऊन आता निघूया. आता पण जी केळेबीची राईड गेली त्याला मस्त मस्त अशा कमेंट आलेल्या आहेत. तुम्ही पण अशा मस्त मस्त कमेंट करत जाते. ह्याच्यात लिहिला नितीन मी तुझा. तर हे आहेत प्रदीप विचारे. नितीन मी तुझा खूप मोठा फॅन झालो आहे, तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात. तू मोठा भाग्यवान आहात कारण तुला ताईंची सुद्धा साथ आहे. असेच नवनवे व्हिडिओ बनवा. आणि हो तुम्हा दोघांना माझ्या परत खूप खूप शुभेच्छा, हॅपी न्यू इयर. त्याच्यानंतर राकेश तेंडुलकरसुद्धा आहेत, नितीन गुडराईट, नंतर VR64 मुंबई, त्यांनी लिहिले नितीन भाऊ तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि या व्हिडिओमध्ये सिनेमॅटिक शॉट खूप भारी होते. अजून कमेंट दाखवतो तुम्हाला. आता हे आहेत
सूरज भगत हा भाऊ आहे आणि मला तुमच्यासोबत सेल्फी घ्यायची आहे, प्लीज दादा भेटा ना. तर हॅलो दादा, केव्हा बीच आहे आमच्या इकडे आलाय. मी बोईसरला राहतो आणि मी तुमचे सर्व व्हिडिओ बघत आहे, मी तुमचा फॅन आहे तुमचा दादा. दादा प्लीज मला भेटतील का बोईसरला आल्यावर? ओके. तर आता अन्वी मॅडमसुद्धा आलेल्या आहेत. तर आता आपण चाललो आहोत आपल्या कॉलेज फ्रेंड्सना भेटायला. तर सांताक्लॉज बनून आलेला आहे, मी पण रेड जॅकेट घातलं आहे, तिने पण रेड टी शर्ट घातलं आहे आणि सगळी मंडळी ऑलरेडी पोचले आहेत. तर आता आपण डायरेक्ट जाऊ या व्हॅन्यूवर. तर हे आहे बोरिवलीचं फेमस मॅक्सिस मॉल आणि इथे थिएटरसुद्धा आहे. आणि इथे सरळ तुम्ही गेलात तर गोराई खाडी लागते आणि तिथे तुम्ही आणि तिथे पुढे तुम्ही पॅगोडाला जाऊ शकता. इथे आता जिगर कुठे उभा आहे, व्हाईट हाऊस दिला, टाईट हाऊस दिला. ओके, फायनली आता व्हेन्यूला पोचलोय. तर भेटूया आता मित्रांना आपल्या. तर इथे आहे समोर टाईट हाऊस, नावाप्रमाणे टाईट होतं का काय आता आपण कुठे बसले बघूया. सगळीकडे पार्टीचा माहोल. मिस्टर धवाल हॅलो, आरती हॅलो, वेलकम टू माय व्लॉग. शी इज अ व्हेरी गुड डान्सर इसपे, और इसको तो जानते हो, बाबा रामदेव का दूसरा भाई. और कैसा है तू? बस बस बस, बढ़िया बढ़िया. ये नॉनवेज है, तेरा धर्म भ्रष्ट हो गया अभी. कड़क लग रहा है, कड़क लग रहा है. नहीं तो धर्म भ्रष्ट हो जाता तेरा. ए चेक करना वेज है कि नॉन वेज है. धवल को चलता है ना. वेज है तू ना, तू चेक. सो फाइनली थोडक्यात असं आपलं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि बऱ्याच महिन्यांनी वर्षानंतर आपण भेटलेलो आहे. तर एक एक इंट्रोडक्शन आतमध्ये तर आपण केले. हा धवल, अजय, हॅडू, हॅड्रिन, जिगर आणि यांना सांगायची काय गरज नाही. तर मस्त असं टाईट हाऊसमध्ये म्युझिक एन्जॉय केले आणि आता जेवण वगैरे आता निघतोय आणि आता आपला घरचा प्रवास करू. आता रात्रीचे वाजले 12:30 आणि आता आपण थोडीशी मोटर लॉगिंग करू आणि नंतर आपला व्हिडिओ एंड करू. तर हा व्हिडिओ एकंदरीत कसा वाटतो नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर चलो बाय बाय सब लोग को, बाय बाय, गुड नाईट. सब लोग जाओ आराम से, जाओ घर पे आणि सगळ्यांना इंग्रजी नवीन वर्षाच्या भरपूर शुभेच्छा. थँक्यू थँक्यू थँक्यू. इंग्रजांनी खूप जुलूम केले आपल्यावर, परंतु आपण वर्ष हा अंग्रेज आहे इकडे, अंग्रेज जीजस जीजस. चलो तर चला फायनल घेऊया इथून. राम राम. चलो भाई लोग मिलते वापस, ये साल मिले अभी, अगले साल नया फ्रेश व्लॉग में मिलेंगे. ये अपना जिगर भाई, सांता क्लॉज है हमारा. हर क्रिसमस पे इसका बर्थडे रहता है. अरे मराठीत बोललं पाहिजे, एव्हरी क्रिसमस याचा बर्थडे असतो. अरे हमारा हेडू, इसके दाढी पे मेरे को प्यार हो गया. भाई तेरा दाढी दिखा इधर आके, इसका दाढी बघू शकते. याची दाढी एक नंबर, एकदम घनदाट असं जंगल आहे त्याचं. चलो 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 बाय बाय. चल धवल निकले, बाय. चलो तर चला मस्त असा काय म्हणतात फ्रेंड्स फॅमिली टाइम आपला निघाला आणि 2 तास मस्त आपण गाण्यामध्ये मस्त धमाल मस्ती केली आणि असं काय म्हणतात आणि अशा माहोलमध्ये आम्ही बऱ्याच वर्षानंतर आलो आहे. म्हणजे जिथे जेवताना गाणी वगैरे वाजताय ढापचूक ढिपचिक काय आपल्याला कळत नाही
आणि इथे एक सीन झाला होता, समोर लावलेली टीव्ही, त्या टीव्हीवर फुटबॉल चालू होता आणि फुटबॉल आणि गाणी चालू होती इंग्लिश, आणि आम्ही काय बोलतो ते आम्हालाच कळत नव्हतं, अशी परिस्थिती होती. चला काय नाही, काहीतरी नवीन आपल्याला अनुभवायला भेटतं. आणि ही आता लागतो आपल्याला 31st लागलाय काय, ओ वाव ग्रेट, बघू शकता घड्यात वाजले आता आपले 12 आणि 31 डिसेंबरची सकाळ, म्हणजे 12 वाजले, 30ची रात्र आणि 31ची सकाळ, असा मनोमिलन झालेला आहे. आणि आपण आहोत मॅक्सिस मॉल गुराई येते, इथे आपण जाऊ श्वेताच्या इथे, तिला बाय करू आणि नंतर जाऊ आपल्या घरी. चला तुम्हाला पण नवीन वर्षाच्या इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा, तुम्हाला पण शुभेच्छा, मराठी वर्षाप्रमाणेच इंग्रजी वर्ष सुद्धा तुम्हाला खूप खूप लाभ हो, तुम्हाला पण हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. चला तर मस्त असं गेट टुगेदर झालेलं आहे आपलं, आणि एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया उद्याच्या दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत घेऊया तुमचा सगळ्यांचा टाटा बाय बाय आणि राम राम. आणि इंग्रजी नवीन वर्षाच्या माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनपूर्वक शुभेच्छा.